निसर्ग अंगणापासून डोंगरापर्यंतचा या मालिकेत तुमचं स्वागत. अंगण आपलं असतं अगदी खाजगी स्वतःच, डोंगर मात्र परका लांब असतो. आधी अंगण आपलंच करावं म्हणजे डोंगर सहज लंघून जाता येतो. आज आपण पाहणार आहोत वॉटर लिली या फुलाविषयी. अनेक जणांची इच्छा असते की आपल्या अंगणात किंवा गच्चीवर एकतरी कमळ फुललेलं असावं. आता गच्ची हेच आपलं अंगण असणार आहे. बागेत वाढवण्यासाठी कमळ आणि वॉटर लिली असं पाण्यात वाढणारे दोन प्रकार असतात, पण सर्वसामान्य लोक दोन्हीलाही कमळ म्हणूनच ओळखतात. कसंही असो, पण आपल्या दारासमोर कमळ फुललेलं दिसणं हा एक सुंदर अनुभव असतो. ज्यांना बागकामाची आवड आहे आणि दारासमोर कमळ उगवण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी लावायला आणि जोपासायला अगदी सोपा प्रकार म्हणजे डॉबेनी नावाची वॉटर लिली. वॉटर लिली या वनस्पतीच्या सुमारे 70 ज्ञात प्रजाती आहेत. त्यातल्या या प्रकारचं नाव आहे डॉबेनी वॉटर लिली. मराठीत याला आपण सुवासिक पांढरं कमळ म्हणूया. वनस्पती अभ्यासक याला नेम्फिया डॉबेनिया असं म्हणतात. डॉबेनी हे पांढऱ्या रंगाचं कमळ वाढवायला अगदी सोपं आहे. लहानसा प्लास्टिक टब, बादली किंवा रंगाच्या डब्यातही ही सुंदर वाढतात. नवशिक्यांनी तर यापासूनच सुरुवात करावी. आता आपल्या बागेत याची लागवड कशी करायची ते पाहूया. याची नवीन रोपं पानापासून तयार होतात. शास्त्रीय भाषेत ह्याला व्हिव्हिपेरस म्हणतात, म्हणजे मातृपानाला जोडलेल्या स्वरूपात नवीन रोपं तयार होतात. त्यांना पांढरी मुळे तरंगताना दिसली की ते पिल्लू बाजूला करून दुसऱ्या कंटेनरमध्ये आपण लावू शकतो. डॉबेनी वाढवण्यासाठी 3 इंच ते 2 फूट खोल पाणी पुरेसं असतं. महत्त्वाचं म्हणजे याला दिवसाचं कमीत कमी 5 तास थेट ऊन आवश्यक आहे. अशा टबमध्ये एक भाग काळी माती किंवा मिळेल ती माती घ्यावी. त्यात एक भाग गांडूळ खत किंवा कुजलेलं शेणखत घ्यावं. थोडी वाळू, खडी किंवा विटांचे लहान लहान तुकडे याचा याप्रमाणे चिखल करून घ्यावा. आता त्यात नवीन तयार झालेलं रोप याप्रमाणे लावून घ्यायचं. रोप पुढेल एवढंच पाणी पहिल्या दिवशी भरायचं. नंतर रोज थोडं थोडं पाणी वाढवायचं. त्यानंतर मात्र कायम पूर्ण टब भरून पाणी ठेवायचं. महिन्यातून एकदा 19-19-19 या रासायनिक खताची अशी साध्या कागदात पुडी करून चिखलात खोचून ठेवली की संथ गतीने मुळांना खाद्य मिळतं आणि मुळ्यांची वाढ उत्तम होते. या पाण्यात थोडे गप्पी मासे सोडायचे, म्हणजे डासांची अंडी होत नाहीत. ही फुलं अत्यंत आकर्षक आणि मंद सुवासिक असतात. वर्षभर सतत फुलं देणारी ही जात आहे. कडक थंडीत याची वाढ थोडी मंदावते, पण ऊन पडू लागलं की पुन्हा भरपूर फुलं येऊ लागतात. मधमाशांसाठी हे अत्यंत आवडतं फुल आहे. चांगली वाढ झालेल्या फुलांच्या पाकळ्यांना निळसर किंवा गुलाबी रंगांची छटा दिसते. एक फूल 2 किंवा 3 दिवस टिकतं आणि पाठोपाठ दुसऱ्या कळ्या येऊ लागतात. रोपाचं वय वाढेल तसं फुलाचा आकार मोठा होत जातो. फुलून गेलेली देठ काढून टाकू नयेत, कारण त्याचंच पुन्हा मुळाशी खत तयार व्हायला मदत होते. ज्या पानांच्या मध्ये असे तपकिरी उंचवटे दिसतात त्यापासून नवीन रोपं तयार होत राहतात. त्यामुळे शक्यतो पानं काढू नयेत, अगदी पूर्ण वाळून खराब झालेली पानं काढून टाकावीत. यावर कधीकधी मुंग्या आणि ॲफिड प्रकाराच्या कीटकांचा प्रादुर्भाव होतो. त्यासाठी लिक्विड डिटर्जंटचे 1-2 थेंब पाण्यात मिसळून स्प्रे केल्यास किंवा
त्यावर एखादे कीटकनाशक अगदी थोड्या प्रमाणात स्प्रे केल्यास हा रोग नष्ट होतो. स्प्रे केल्यानंतर लगेच टबमध्ये भरपूर पाणी सोडावं म्हणजे माशांना इजा होत नाही. निसर्गाने आपल्याला भरभरून दिलेलं आहे, त्यातलं केवळ आनंदासाठी किती घ्यायचं हे ज्याचं त्याने ठरवायचं. थोडीशी मेहनत आणि थोडासा वेळ देऊन आपण या निसर्गातल्या आपल्या मित्रांची सेवा केली तर रोज आपल्या दारात अशी सुंदर फुलं दिसत राहतात. आणि हाच तो प्रवास अंगणापासून डोंगरापर्यंतचा. पुढच्या भागात अशाच एका मित्राला नक्की भेटायला जाऊया.